हुपरी येथील हॉटेल वृंदावन समोरील दुचाकी चोरी प्रकरणी बोरगावच्या दोघा चोरट्यांना अटक, हुपरी पोलिसांची कारवाई. हुपरीतील दुचाकी चोरी प्रकरणी बोरगावच्या दोघांना अटक, हुपरी पोलिसांची कारवाई. हुपरी तालुका हातकणंगले येथील हॉटेल वृंदावन समोरील दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावून हुपरी पोलिसांनी बोरगाव येथील दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर IPC कलम 307/2020 अन्वये 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहेनशा नियाज पांगरे वय 32 राहणार बोरगाव व संदीप परसू शिंदे वय 30 राहणार बोरगाववाडी तालुका निपाणी असे अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. सदर घटनेची हुपरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 9 रोजी हुपरी कोल्हापूर मार्गावर असलेल्या हॉटेल वृंदावन येथून मोटारसायकल क्रमांक MH09Y2294 ही गाडी लक्ष्मण बिरू बोरगावे राहणार पट्टन कडोली यांनी चोरी झाल्याची तक्रार हुपरी पोलीस स्थानकात नोंदविली असता पोलीस निरीक्षक RB मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर चोरीचा छडा लावत निपाणी तालुक्यातील बोरगाव व बोरगाववाडी येथील दोघा संशयित चोरट्यांना अटक करून गुन्ह्याची कबुली घेतली. सदर तपासात एकूण 3 गाड्या चोरल्या असल्याची कबुली स्वतः आरोपींनी दिली असून पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत. CCTV फुटेज व पोलीस खबऱ्यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावून बोरगाववाडी येथील संशयित आरोपी संदीप शिंदे हा केसकर्तन व्यावसायिक असून बोरगाव येथे त्याचे सलून दुकान आहे, तर दुसरा आरोपी शहनशा पांगरे हा सेंटरिंग काम करतो. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक RB मस्के यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रल्हाद कोळी, सचिन सावंत, फैयाज अत्तार, नितेश कांबळे यांनी चालविला आहे.